कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कुठे गेली ही मुलगी? सांगून पण गेली नाही, तसली पद्धतच नाही. शिवा ग, कुठे गेली होतीस? ते काय नाही, मी इथेच होते. बरं, ते ठीक आहे. हा प्रसाद नेऊन आधी गुरुजींना द्यायचा. हा धन्यवाद आल्याबद्दल. थांबलो होतो आम्ही इतका वेळ, पण तुला महत्वाची कामं असतील ना. नाही, ठीक आहे, आता सवय करून घ्यायलाच हवी. सॉरी. आधी हिची बहीण गायब झाली, आता ही गायब झाली. पुन्हा कधी गायब होईल काही सांगता येत नाही. कीर्ती, आपण बोलून काही फरक पडत नसेल ना तर आपण शांत राहायचं. पण आई, हिचं वागणं बघ. कीर्ती, आपण बाहेर आहोत जागेच, आणि आपण काय बोलतोय याच भान असू दे. तुझ्या चुका पोटात घालतो म्हणजे मी काही ऐकून घेईल असं नाही. आजपर्यंत जे घडलं ते चांगलंच लक्षात आहे माझ्या. उगाच दुखवायचं म्हणून असं अभद्र बोलू नकोस आणि सीताला भडकावू नकोस. आता मला कुणाच्याही तोंडातून एक शब्द नकोय. किटुडालिंग, शांत हो. थोड्याच वेळात या शिवाचा कसा बँड वाजतो बघ, तोंडावरच पडेल बघ. सीताई, प्रसाद नेहमीसारखा अगदी उत्तम झालाय. मी नैवेद्य दाखवलाय, आ गया. वाटा सगळ्यांना प्रसाद. कसं शक्य आहे सुहास? अरे, मी स्वतः प्रसाद खराब केला होता. वा, मस्त झालाय, सुंदर. काय चव आली आहे, छान. वा 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 वा, खूपच मस्त झाला आहे. कीर्ती. हा. नाही, सांगण्यासाठी नाही, खरंच चांगला झालाय प्रसाद. बरं सीता, सीताला दे, सीताला. सीता, तू तर खाऊनच बघ हा प्रसाद. खूप छान झालाय चवीला, म्हणजे नेहमीसारखा तुझ्या तुला आवडणार बघ. हा शिवा, खरं सांग, काय जादू केली आहेस? काय घातलंयस त्याच्यात? ते घालायचंय काय? प्रेम, प्रेम. पण बघूया किती लोकांना दिसतंय ते, नाही का? झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.